जुलाई सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 6.3% केंद्र सरकारने जाहीर केली आकडेवारी. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीमध्ये विकास दर 8.4% इतका होता, मात्र गेल्या तिमाहीमध्ये म्हणजेच एप्रिल ते जूनमध्ये विकास दर 13.5% होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता. 13 डिसेंबरची सुनावणी झाल्यावर कोर्टाला नाताळची सुट्टी, त्यामुळे निवडणुकांबाबत सुनावणी जानेवारी महिन्यात जाण्याचे संकेत. बीएमसी प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेवरील काम तुर्तास थांबवलं. मुंबई हायकोर्टामध्ये शिंदे सरकारची हमी, प्रभाग रचनेवरील सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत तहकूब. शरद पवार आणि ब्रजभूषण सिंग यांची बैठक होणार, काका पवार यांची माहिती. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमधला वाद मिटवण्यासाठी बैठक. दोन्ही गटांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करणार असल्याची घोषणा केली असल्यानं कुस्तीपटूंमध्ये संभ्रमाचं वातावरण. सातारहून पुण्याच्या दिशेनं कात्रजच्या जुन्या बोगद्यातून येणारी वाहतूक 3 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान बंद राहणार. साताऱ्याला जाणारी एकेरी वाहतूक सुरू राहणार, मात्र पुण्यामध्ये येण्यासाठी करावा लागणार नवीन बोगद्याचा उपयोग. कात्रज ते जुन्या बोगद्यापर्यंतचा रस्ता दुरुस्तीसाठी निर्णय. पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शिंदेगट यांच्यामध्ये आता युती होण्याची शक्यता. शिंदेगटानं योग्य प्रस्ताव दिल्यास सोबत जाऊ. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाड यांचे चंद्रपूरमध्ये संकेत. नवाब मलिकांना जामीन नामंजूर, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय. नवाब मलिकांना कोणताही दिलासा नाही. जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना जामीन मंजूर. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाचा निर्णय. धुळे सत्र न्यायालयानं घरकुल घोटाळा प्रकरणामध्ये सुनावली होती शिक्षा. औरंगाबाद शहरातील रिक्षा चालक उद्या संपावर, विविध मागण्यांसाठी रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय. संपामध्ये तब्बल 15 रिक्षा चालक संघटना होणार सहभागी. कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये वादाचा आखाडा. कुंभमेळ्यासाठी भूसंपादनावरून नाशिक पालिका आणि राज्य सरकारमध्ये टोलवाटोलवी. या प्रकरणी दोन्ही यंत्रणांनी एकत्र येत काम करावं, साधू महंतांचा सल्ला. सवलतीच्या दरामध्ये औषध विक्रीच्या वादातून ठाण्यामध्ये मेडिकल चालकांमध्ये राडा. राडेवाद चालकांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कोविड काळामध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या परिचारिकांना दिलासा. 597 परिचारिकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय. वीज तुटवड्याच्या काळामध्ये राज्यांना मिळणार केंद्राची शक्ती. शक्ती धोरणाअंतर्गत 4500 मेगावॅट वीज उपलब्ध होणार. ही वीज राज्यांना गरजेनुसार बाजारभावानं उपलब्ध करून दिली जाणार, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये वीज टंचाईमुळे करावे लागणारे भार नियमन टाळता येणार. 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर. नागपूर मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचंही लोकार्पण करणार. बिल्किस बानोची सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका. सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींची वेळेआधी सुटका करण्याला विरोध. 2002च्या गुजरात दंगलीच्या वेळेला घडली घटना. नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत युट्यूबनं जवळपास 56 लाख व्हिडिओ हटवले. फोर्ब्सकडून भारतातील श्रीमंत 100 लोकांची यादी जाहीर. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी पहिल्या स्थानावर. टाटा मोटर्सकडून नेक्सॉन एसयूव्हीच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ. समलैंगिक विवाहाला संरक्षण देणारे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये पारित. अमेरिकेमधल्या सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक विवाहाला 2015 दिली होती कायदेशीर मान्यता. अॅथलेटिक्स अविनाश साबळेला अर्जुन पुरस्कार प्रदान. आंतरराष्ट्रीय स्तरावर अविनाशची उत्कृष्ट कामगिरी. मुंबईच्या सुमा शिरूर यांना पॅरा नेमबाजी क्रीडा प्रकारामध्ये प्रशिक्षक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कारानं आज गौरवण्यात आलं. शुभम धनंजय वनमाळी यांना जलसाहसासाठी तेंजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार प्रदान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वप्नील संजय पाटील यांना पॅरा स्विमिंग क्रीडा प्रकारातील प्रावीण्यासाठी अर्जुन पुरस्कार. मल्लखांब क्रीडा प्रकारामधील प्रावीण्यासाठी सागर कैलास ओव्हळकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.